महत्त्वाची आता फक्त एकमेकाशी काही असलं तरी बोलू नका, आणि आता उठू पण नका, आणि आपल्याला ही बैठक आता निर्णय करायची। मी समाजाचा ना नेता म्हणून करतो, ना नेतृत्व म्हणून करतो। एक सामान्य घरातून आलेलं आहे आणि एक समाजाचं शेतकऱ्याचं पोरग म्हणून करतो। मला कसलीच पहिल्यापासून हवं नाही, फक्त समाजावर लय निष्ठा आहे माझी आणि समाजावर प्रेम सुद्धा करतो, आणि म्हणून हे घडलंय। मी जर स्वार्थी असतो, लबाड लुचाडणार असतो, हे दोन मागच उघडा पडलो असतो। म्हणजे 17-18 वर्षातच कशाच्या ना कशाच्या निमित्ताने माणूस उघडा पडतो। मी मात्र समाजावरची माझी निष्ठा नाही डोळून दिली, ते आता समाजाने ठरवलंय, समाजाला नेता मिळाला नाही मिळाला। मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो। निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा माणूस भक्ती नाही करू शकत। निष्ठा असली तरच देवाची माणूस त्या ज्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावरच भक्ती करू शकतो। तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे, म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे। आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरग म्हणून जितकी ताकदीनं सेवा करते तितकी करतो। ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली, ही आपल्याला नंतर घ्यायची होती, पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची। कारण कुणीतरी स्वप्न बघतंय मराठा हरवण्याचं, आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली, नाही तर 3-4 नंतर बैठक होणार। आता मी मूळ विषयाला हात घालतो।